आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी तैनात व्हायचं हेच आपलं अंतिम ध्येय मानून भारत मातेच्या रक्षणासाठी कुठल्याही परिस्थितीत भारतीय लष्करात भरती व्हायचंच या जिद्दीनं पटून एका अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन निव्वळ जिद्द आणि चिकाटीनं अभ्यास करून वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी भारतीय लष्करात लेफ्टनंट होण्याचा मान मिळवत आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल अशी कौतुकास्पद कामगिरी नाशिक शहरातील दत्तमंदिर परिसरात राहणाऱ्या लेफ्टनंट प्रणव दिनेश जाधव यांनी पार पाडली असून त्यांच्या या कार्याची सर्व स्तरांवर प्रशंसा केली जात आहे. लेफ्टनंट प्रणव जाधव यांचे वडील दिनेश जाधव हे सायखेडा इथं फोटोग्राफीचा व्यवसाय करतात आणि आई मंगला जाधव या नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात एक छोटंसं जनरल स्टोअर चालवतात. वयाच्या 18व्या वर्षी 2017 NDA UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून लष्करात ते भरती झाले. त्यानंतर पुणे खडकवासला इथं लष्करी प्रशिक्षण केंद्रामध्ये 3 वर्ष आणि डेहराडून इथं 1 वर्षांचं लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्यांचे कोअर ऑफ सिग्नलमध्ये लेफ्टनंटपदी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट प्रणव जाधव यांच्या यशाबद्दल त्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्थानिक नागरिकांनी सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. नाशिक मनपाच्या शिक्षण समितीच्या सभापती तथा प्रभाग क्रमांक 21 नगरसेविका संगीता हेमंत गायकवाड आणि राजगड हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन चंद्रभान उगले, सुनील गायकवाड, जगन गवळी, प्रदीप चव्हाण, सुभाष वाघ, मंगेश पागले यांसह मान्यवर आणि अप्तेष्ट मित्रपरिवारानं लेफ्टनंट प्रणव जाधव यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षीच भारतीय लष्करात लेफ्टनंट पदाला गवसणी घालून प्रणव जाधव यांनी आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबाचे आणि नाशिक रोडचे गुरुजनांचं नाव उज्ज्वल केलंय. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून देशाची उत्तम सेवा घडो ही सदिच्छा यावेळी सगळ्यांनी व्यक्त केली. लहानपणापासून तो असं होतं, एक जिद्द होती त्याच्यामध्ये आणि मेहनत करण्याची तयारी, म्हणजे अगदी स्कॉलरशिपला असताना देखील तो इतकं अभ्यास करायचा की त्याचे गुडघे दुखायला लागले. एवढा त्याचं म्हणजे मेहनत करायची म्हटल्यानंतर त्याने विचार नाही केला की आपल्या शरीराला काय त्रास होतो, हा कधीच त्याने न विचार करता तो सतत म्हणजे जे ध्येय ठरवलं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करायचा. आणि एवढं करत असताना सुद्धा असं नाही की त्याने फक्त अभ्यासच केला असं नाही, तर त्याने त्याच्या घरातले बहीण भावंड सांभाळले. अक्षरशः म्हणजे इतकं ते दिवस जरी आठवलं तरी वाईट वाटतं की त्याच्या लहान भावंडांचं अगदी सगळं व्यवस्थित करून त्यांच्याकडे लक्ष देणं, त्यांना खाऊपिऊ घालणं अशा सगळ्या गोष्टी तो करत होता. अगदी म्हणजे त्यांच्याकडून शुभंकरती बोलून घेणं, त्यांना शुभंकरतीसुद्धा बोलायला लावायचं. त्याच्यानंतर माझं इथे दुकान असल्यामुळे मी दुकानात असायची. रात्री आल्यानंतर तो अभ्यास करत असताना उठायचं, मला मदतीला यायचं, मदत करायचं, सगळे कामाची वगैरे मदत करून सगळं जेवणा वगैरे झाल्यानंतर अभ्यासाला बसायचं. तर पहाटे 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. आणि NDAचाही अभ्यास करताना त्याने हीच केली, जिद्द ठेवली, पहाटे 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करत राहायचा. आधी त्याचे पप्पा ऑर्डरला गेलेले असले की ते खाली जेव्हा गाडी आवाज यायचा ऑर्डरवरून आल्यानंतर, तर त्यांचा कॅमेरा खाली घ्यायला सुद्धा तो जायचा अभ्यास करता करता. म्हणजे एवढं त्याने की सगळ्यांना कोऑपरेट केलं, असं नाही की एकाला, सगळ्यांना, त्या आईला पप्पांना म्हणा भावंडांचं सगळं तो करत राहिला. आणि NDAत सिलेक्शन झालं तेव्हा खरंच खूप आनंद झाला की अरे वा चांगलं छान मिळालं, त्याला चांगलं केलं त्याने. पण ज्या वेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला अक्षरशः आम्ही 3 जण रडत होतो घरामध्ये. 8 दिवस आम्ही रडलो की अरे आपण आपल्या मुलाला कुठे पाठवलं म्हणून. पण त्यावेळेला मात्र एक नंतर आम्ही अशी समजूत घातली, नंतर मी मात्र विचार करताना एवढं म्हणायचे, अरे हा जर विचार आई जिजाऊ मातेने केला असता तर आज शिवबा घडले असते का? मग आज शिवबा घडलंय म्हणून आज आम्ही सुखात आहोत. आज आमचं महाराष्ट्र म्हणा, आम्ही आज सुखामध्ये आहोत. जर आज जिजाऊ मातेने आपल्या मुलाला दिलं, मग आम्ही आमच्या मुलाला दिलं तर काय बिघडलं? तोही तसा शिवबासारखा काही कार्य करेल आणि ते इतकं काही करून दाखवेल की परकीयांचं काय आक्रमण होतं आपल्यावर, घाबरून तेही लांबच राहतील. सतत हा विचार करत करत म्हणजे मनाला सतत मी पॉझिटिव्ह ठेवत होते की नाही, जिजाऊ मातेकडे बघायचं, जिजाऊ मातेने आपल्या शिवबाला घडवलं, मी माझ्या शिवबासाठी मी काहीतरी करणार, मी माझ्या शिवबासाठी मला त्याग करायचं असं मनात त्याला समजत समजत आम्ही पुलवामा हल्ल्याचंही नंतर नंतर विसरून गेलो. आणि आज जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं, आज इतका आनंद होतोय की अरे यस, काहीतरी केलं आपण आपल्या मुलासाठी आणि आपल्या मुलाने आपल्यासाठी काहीतरी करून दिलं, खूप आनंद होतोय. सुरुवात मी करेल आई वडिलांच्या सहकार्याने, त्यांच्या पाठिंब्यानेच हे शक्य झालं. भाऊ अक्षय आणि बहीण स्नेहल
त्यांच्या सहकार्याने हे शक्य झालं. त्याचबरोबर मी NCC असताना शाळेतून मुख्याध्यापक प्राचार्य शेवतेकर सर यांनी जी ट्रीप नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला आयोजित केली आणि तिथे भेट दिल्यानंतर जे मुलांमध्ये एक प्रोत्साहन एक प्रेरणा मिळाली मुलांना, त्यातूनच खरं तर या प्रवासाची सुरुवात झाली. मला असं वाटतं माझ्या शाळेला, गुरुजनांना, आई वडिलांना आणि त्या प्राध्यापकांना ज्यांनी ही सहल आयोजित केली त्यांना खरं तर या सर्व संपूर्ण प्रवासाचं श्रेय जातं. एवढं सांगेन की आजकालच्या पबजी खेळण्याच्या दुनियेमध्ये किंवा आजकालच्या पबजी खेळण्याच्या जमान्यामध्ये खरोखर मैदानावरती दुश्मनाशी लढण्याचा जे अनुभव भारतीय सेना देशाची सेवा करण्याची जी एक संधी देते, किंवा 100 स्पीडने गाडी चालवण्याचा थरार अनुभवणाऱ्या मुलांसाठी आवाजाच्या वेगाने विमान उडवण्याचा जो अनुभव देते, ते केवळ भारतीय सैन्यातली एक संधी. आणि मी हे सांगेल की केवळ एक करिअर ऑप्शन म्हणून न बघता एक जीवनशैली म्हणून या क्षेत्राकडे मुलांनी बघावं आणि आवर्जून आवर्जून या क्षेत्राकडे वळावं. जी तुमचं करिअर नाही तर संपूर्ण जीवन, आणि केवळ तुमचं नाही तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन बदलून टाकेल. विथ न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.